आर्यन खान ड्रग्स प्रकरण आणि एनसीबी अधिकारी सचिन वानखेडे यांच्यावरील आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढळून निघालंय. अंमली पदार्थ संबंधी हे प्रकरण आहे. शाहरुख खानच्या मुलावर यात कारवाई झाली इतकंच सुरुवातीला या प्रकरणाविषयी बोललं जात होतं, पण नंतर अनेक खुलासे होत गेले आणि या प्रकरणातील गुंतागुंत देखील वाढत गेली. आता या प्रकरणात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट करत आर्यन खान ड्रग्स प्रकरणात खळबळजनक दावा केलाय. त्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलाय, त्या व्हिडिओत काय आहे ते आधी पहा. ये टकला इसके सामने आ गया, अभी बड़ा सला इसका गड़बड़ हो गया सर. सारी गोसाई और इसके इसका बॉडी गार्ड था सर. ये ना उसका जो था ना उसका बॉडी गार्ड पैसा माना मेरे को पैसा दू बोला नहीं दूंगा. मेरे को ऐसा लगता है क्योंकि क्या है इसमें इसको थोड़ा होगा उसको राइट नहीं कर रहा है. मेरे को मैंने जो बार मिले मैंने चलो ना जाके आपके पास में मैं बोला नहीं वहाँ पे पार्टी भी तो पुराना दोस्त है. मोहित कंबोज यांनी सांगितल्याप्रमाणे रामजी गुप्ता नावाच्या व्यक्तीचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलंय. यात प्रभाकर साईल यानं किरण गोसावीकडे पैशाची मागणी केली होती, त्यानं ते दिले नाहीत म्हणून प्रभाकर साईल आता आरोप करतोय असं रामजी गुप्ता नावाचा व्यक्ती या व्हिडिओत बोलल्याचं मोहित कंबोज यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणामागे मिया नवाब आणि मनोज यांचा हात असल्याचं देखील यात ऐकू येत आहे. रामजी गुप्ता नावाचा एक व्यक्ती आहे जो नोटरी करतो, त्याचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. प्रभाकर हा किरण गोसावी याचा बॉडीगार्ड होता, त्याला सोबत घेऊनच सारं काही झालं होतं असं या व्हिडिओत ऐकू येत आहे. दरम्यान या स्टिंग ऑपरेशनची सत्यता मात्र लोकमतनं पडताळून पाहिलेली नाहीये. मात्र या स्टिंग ऑपरेशनमुळे या व्हिडिओमुळे आता प्रभाकर साईलच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. किरण गोसावी आणि सॅम डिसुजाचं फोनवरील संभाषण ऐकलं होतं, त्यात 25 कोटीचा बॉम्ब टाका, 18 कोटीपर्यंत डील फायनल करू, त्यात 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा दावा करण्यात आला होता. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्या असं देखील प्रभाकर साईलने म्हटलं होतं. मात्र या व्हिडिओनंतर आता पुन्हा या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे आणि या प्रकरणाला आणखीन एक नवीन अँगल मिळाला आहे असंच म्हणावं लागेल. आता या प्रकरणात खरं काय आणि खोटं काय हे तपासात समोर येईलच, पण या व्हिडिओबद्दल तुमची काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही जी गुंतागुंत सुरू आहे यावरही तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर तेही व्यक्त व्हा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा, हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.